श्रावण महिन्याचं औचित्य साधून मातोश्री स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं हातखंबा येथे मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आणि मंगळागौरीचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हातखंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या बोमले यांनी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत करून आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त केले. बलीसाहेबांनी घेतलेला कार्यक्रम सभापतींना माहीत असते. आम्ही जेव्हा कार्यक्रमामध्ये आम्ही सहभाग घेतला तेव्हा खरं तर माझ्या डोळ्यांना आनंद अश्रू वाहत होते. महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करायला पाहिजे, महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे आणि ते प्लॅटफॉर्म बलीसाहेबांच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटातील सर्व महिलांना मिळालं यासाठी मी त्यांना द्यावे तितके धन्यवाद खूप थोडेच आहे. मी पेक्षा या सगळ्या बसलेल्या भगिनी तुम्हालाही असं वाटत असेल की आम्ही कधीही कुठच्याही स्टेजवर जाऊन नाचलो नाही किंवा आमची कला सादर केली नाही आणि ती आम्हाला करायला मिळते. स्त्रीला चूल आणि मूल हेच सांभाळायचं असतं पण ती कधीही बाहेर जाऊन आपल्या अंगामध्ये असलेले सुप्त कलागुण दाखवत नाही. बरेचसे सुप्तगुण कदळलेले असतात. आता कार्यक्रमात सगळ्यांचे सुप्तगुण बाहेर येणारच आहे, दिसणारच सगळ्यांना. त्यामुळे मी असं म्हणेन बलेसाहेब खरंच मी तुम्हाला द्यावे तितके पुन्हा एकदा धन्यवाद खूप थोडे आहेत. या कार्यक्रमाला रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे सभापती बाबू म्हाप, सौ मीरा म्हाप, शिवसेना महिला आघाडी प्रमुख शिल्पाताई सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, कांचनताई नागवेकर, पूनम जौंजाळ आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सगळ्या पाना फुलाने निसर्ग जसा भरून या मातोश्री स्वयंसेवी संस्थेमार्फत सभापती बाबू म्हाप यांनी आपले विचार व्यक्त करताना अशा कार्यक्रमाला आपण कधीही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत असं सांगितलं. त्या संकल्पनेतून खूप काही शिकण्यासारखं असतं. आमच्यासारख्या ज्ञानावर मला गुरु तर मानतोय आणि आम्हाला सगळे बोल घेतले पाहिजे कारण आमचा कल कुठे असतो, कुठेतरी क्रिकेट काय ठरवायचा, कुठेतरी कबड्डी घ्यायची आणि पुरुष मंडळी आमच्या हातात कशी राहतील म्हणजे हा आमचा हेतू असायचा आणि असतो. आणि आपण मात्र त्याच्यापेक्षा मोठ्या भावाचं नातं जपत माझ्या सगळ्या बहिणी कशा एकत्र येतील आणि एकत्र आनंदाने राहतील याच्यासाठी हा तुमचा उपक्रम खरंतर सगळ्या राजकारण्यांनी हा त्याचा आदर्श घेतला पाहिजे असा आदर्शवत हा आपण सगळ्यांनाच हा संकल्प घालून दिलेला. एकूण 26 संघांनी मंगळागौर स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून संजना बोरकर, पद्मनाभ जोशी, मयुरी जोशी आणि भाग्यश्री हिरवे यांनी काम पाहिलं. सलाम माझा भूमातेला, सलाम माझा विसर्गाला, सलाम माझा भूमातेला, भूबाई भू तुम्ही ऐका. जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांनी आपल्या भाषणात मातोश्री स्वयंसेवी संस्थेचा आढावा घेत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
कोण म्हणतो भाऊ साहेब की आपल्याकडे म्हण आहे दोन महिला एकत्र आणून दाखवा, आम्ही हजारो महिला एकत्र आणून दाखवले आहेत. ही शिवसेनेची चुकी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जो मातोश्री मातोश्री मनुष्यबळ सेवा सहकारी संस्था मातोश्री आमचा बॅनर आहे. मातोश्रीचे दोन अर्थ आहेत लक्षात घ्या. एक अर्थ आहे मला जिनं जग दाखवलं ती माझी आई मातोश्री, आणि मला जिनं राजकारणात घडवलं ती मांजऱ्याची बाळासाहेब ठाकरेंची मातोश्री, जे आपण मातोश्री म्हणून म्हणतो. अशा दोन अर्थाने आपण मातोश्री नाव या ठिकाणी दिले. ते आम्हाला घडवणारे आदरणीय शिवसेना प्रमुख, त्यांची वास्तू मातोश्री आणि माझ्या आई यांनी मला जन्मला त्या मातोश्री. या कार्यक्रमाला पानवल ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अपर्णा बोरकर, वेळवण ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेखा भाईजे, शीतल गावडे यांच्यासह हातखंबा पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा जो अनुभव सोहळा आपण गेल्या वर्षीपासून इथं उपक्रम राबवले जातात यांना पाहिलं शिल्पाताई सुर्वे यांनी आपले शुभेच्छा परमनोगत व्यक्त केले. खरोखरच आनंदाचा महिना, कारण अनेक सण उत्सव श्रावण महिना घेऊन येत असतो आणि त्यामुळे सगळ्यात भगिनींचा हा आवडता महिना असतो. कारण नागपंचमीपासून अगदी गोकुळाष्टमीपर्यंत सर्व सण महिलांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येत असतात. त्याचप्रमाणे इथे मंगळागौरीचा कार्यक्रम, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वाडीवाडीतून महिला कुठच्या ना कुठच्या कार्यक्रमातून एकत्र येत असतात, परंतु वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला एकत्र आणण्यासाठी बनसाहेबांनी केलेला हा प्रयत्न खरोखरच उत्तम आहे. कारण एकमेकांमध्ये मिसळल्याने एकमेकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकांमध्ये चांगले गुण कुठचे आहेत ते आपल्या वेळी पुढच्या वेळी सुधारता येतात, अशा अनेक गोष्टी यातून आपल्याला निर्माण करता येतात. आणि आता पाहूया मंगळागौर स्पर्धेची काही क्षणचित्र. पारंपरिक नृत्य आम्ही आपणासमोर सादर करत आहोत. विडा देवाला विडा देवाला विडा चवटेला विडा गायला आम्ही करीतो सडू 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 बाई सडू तांदूळ सडू सर्वांच्या हातात.